देवगड तालुक्यात अवैधरित्या सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या दारू विक्रीबाबत कोकण नावने दणका देताच देवगड पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं आहे. देवगड कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी देखील दूरध्वनीवरून या संपूर्ण प्रकाराबाबत पोलीस प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करत कोकण नावकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. पाहूयात या एकूणच घटनेबाबत कशा प्रकारे प्रशासन खडबडून जागं झालंय. देवगड शहरासहित तालुक्यातील गावागावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून गोवा बनावटीच्या दारू विक्रीचा सुळसुळात वाढला असल्याची बातमी कोकण नावने सोमवारच्या बातमीपत्रात प्रसारित केलेली होती. अनधिकृतरित्या अगदी छुप्या पद्धतीने गोवा बनावटीच्या दारूंची देवगड तालुक्यात राजरोसपणे विक्री होत असल्याबाबत देवगड पंचायत समितीच्या सदस्य पूर्वा तावडे यांनी देखील पंचायत समितीच्या मासिक बैठकीत हा विषय उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधलेले. पूर्वा तावडे यांनी त्यांच्या देवगडमधील भाजपच्या सहकारी पदाधिकाऱ्यांसोबत देवगड पोलीस स्टेशनला निवेदन देऊन पोलिसांचे देखील लक्ष वेधले होते. कोकण नावने प्रसारित केलेल्या बातमीची दखल घेत देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुधीर शिंदे यांनी ज्या ज्या गावामध्ये गोवा बनावटीच्या दारूची विक्री होत आहे त्या त्या गावांमध्ये जाऊन शोध मोहीम हाती घेणार असल्याची माहिती कोकण नावशी बोलताना दिली. पंचायत समितीचे सदस्य पूर्वा तावडे यांनी आज त्यांचे जे सहकारी होते त्यांच्याशी आमची आज भेट घेतली. त्यांनी निवेदन दिलं आहे की देवगड तालुक्यामध्ये संपूर्ण जी गोवा बनवटीची दारूची विक्री होती ती पूर्णपणे बंद होईल. तसेच कोकण नावमध्ये पण ती बातमी प्रसारित झालेली आहे त्याची आम्ही सत्यता पडताळून त्या दृष्टीने गोवा बनवटीचे दारू ते विक्री होऊ नये किंवा याचं वाहतूक नाही या दृष्टीने आम्ही शोध मोहीम घेणार आहे. तसंच जे स्वतः आम्ही ग्रामस्थ व पोलीस पाटील यांची भेट घेऊन अशा कुठे गावामध्ये जर दारू विक्री होत असेल तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करण्याची आम्ही योजना केलेली आहे. तसेच स्वतः आम्ही जे एक गाव एक पोलीस या पोलिसांना पण ते माहिती दिलेली आहे आणि असे कुठं अवैध धंदे जे चालले असतील तर त्याची पूर्ण माहिती घेऊन आम्ही पूर्ण टीमने त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करणार आहे. देवगड पर्यटनदृष्ट्या विकसित होत असताना देवगडला गोवा बनावटीच्या दारू विक्रीचे लागलेले ग्रहण तालुक्याचे नाव खराब करत असून याबाबत पोलीस प्रशासनाने पारदर्शकपणे कारवाई न केल्यास विधिमंडळात याबाबत आवाज उचलणार असल्याचे सुतोवाच आमदार नितेश राणे यांनी दूरध्वनीवरून कोकणावशी बोलताना व्यक्त केले. पाहूया आमदार नितेश राणे याबाबत नेमकं काय म्हणाले. पोलिसांनी पारदर्शक कारवाई करून दे ना, आपल्याला काय आमच्याशी काय लेणं देणं नाही अशा लोकांची. माझं काय कोणाला सांगत नाही का बाबा तू माझ्या नावाने दारू विक. आणि पोलिसांनी त्यांची कडक कारवाई करावी, जप्ती घ्यावी सगळ्यांची. ही ते वाक्य मला वाटतं कदाचित महिला भगिनींमध्ये गैरसमज झाला असेल. हल्लीच्या झालेल्या आमसभेमध्ये पण विजयदुर्गमध्ये जेव्हा दारूचा प्रश्न आला विक्रीचा प्रश्न अनधिकृत पद्धतीने तेव्हा पण पोलिसांना दारेवर धरणाऱ्यापैकी मी स्वतः होतो आणि माझे काही सहकारी होते. माझं असं प्रामाणिक मत आहे की आमच्या देवगड तालुक्यामध्ये जेव्हा एका बाजूने आम्ही एवढा गावागावात विकास घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय, पर्यटनाच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न करतोय, त्याचबरोबर अशा पद्धतीची गोवाची बनावटी दारू कोण आणून आमच्या देवगड मध्ये विक्री करत असेल तर आमचे पोलीस काय नेमकं तिथे करतायत, त्यांनी त्याला कुणी थांबवलं, मग ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी त्यांना कोणाचीही नावं घेतली म्हणजे माझ्या सकट कोणाची नावं घेतली असतील, आश्रय घेतला असेल, वापरला असेल, तर पोलिसांनी ते लोक जाहीर करावी नावं आणि पण आणि त्याच्यानंतर कारवाई करावी. कारण का पोलिसांच्या पण हेतूवर इथे प्रश्नचिन्ह निर्माण होतंय की एका बाजूला तुम्ही आम्ही कायद्याने सुव्यवस्थाच्या बद्दल बोलतो आणि दुसऱ्या बाजूला नागरिकांपर्यंत माहिती असते की कुठे कुठे दारू विक्री होते गुन्हा बनावटी, पण पोलिसांना माहित नाही. गुन्हा यंत्रणा असते, पोलीस जे काय पेट्रोलिंग करत आहेत, जे काय आमचे किल्ले आणि बघण्यासाठी नावं आणि स्थळ देणार आहेत, पोलिसांनी ती योग्य ती कारवाई करावी. अगर पोलिसांनी कारवाई केली नाही, पोलिसांनी कारवाई केली नाही तर येणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मी स्वतः याबद्दलच्या संबंधित आवाज उचलणार आहे.
आणि त्याचबरोबर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून नगर पोलिसांनी तरी पण नगर आडमुठी भूमिका घेतली, कुठेही पुढाकार घेतला नाही. तर महिला भगिनींच्या सहकार्याने आम्ही जिथे जिथे पोलीस दारू अनधिकृत पद्धतीने दारू विक्री होते तिथे आम्ही स्वतः बंद करण्याचं काम करू. एकंदरीत कसल्याही प्रकारची तमा न बाळगता अगदी बेधडकपणे देवगडमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या दारू विक्री विरोधात हाती घेतलेल्या मोहिमेबाबत कोकणनाऊवर सर्वसामान्य जनतेमधून, विशेष करून महिला वर्गाकडून आणि सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. साईनाथ गावकर, कोकणनाऊ, देवगढ.